मन मंदिरा गजर भक्तीचा। या सप्त परंपराच्या इतिहासामध्ये एकही वर्ष असं गेलं नाही की सप्ताह बंद करावा लागला। गेलंय गेलंय का नाही गेलं? का नाही गेलं? पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास। मग ह्या 8 महिन्यापूर्वी, आता 15-3 वार झाले सगळे सप्ते चालू झाले महाराष्ट्रातले, 8 महिन्यापूर्वी कोरोनानं संपूर्ण देश संपूर्ण विश्व बंद होत। पांडुरंगाने सुद्धा दार लावून घेतलं होतं का? नव्हतं घेतलं? मी माझ्या फक्त मराठी आणि झिटोक्याच्या कीर्तन जर कोणी पाहिलं असेल मकर संक्रांतीच्या दिवशी दाखवलं, लोक म्हणायला लागले देवाने दार लावून आतमध्ये तुमची मजा पाहतोय। काय म्हणायला लागले आपल्याला? देव आतमध्ये बसलाय। म्हटलं देव आतमध्ये नाही, आपल्याला आत ठेवलंय आपल्या सुरक्षेसाठी, आणि आपला देव खाकी वर्दीत आणि सफेद कपड्यामध्ये आपलं रक्षण रस्त्यावर करत होता। तो माझा भगवान पंढरीचा पांडुरंगच होता। कोण होता? पंढरीचा पांडुरंगच होता महाराज। आणि मला असं वाटतं दर 5 वर्षातून एकदा कोरोना आलाच पाहिजे। काय मत आहे तुमचं? आला पाहिजे का नाही? कारण या पैसेवाल्या लोकांना लई माज आला होता, माज महाराज। आम्हाला सुद्धा लई उत आला होता। बिडीला माग झालते आमच्यातले काही लोक। फोन केला का एवढे देतो का पाय? आता म्हणतात डिझेल पुरते दिले तरी चालतील। हे कशामुळं? ही मस्ती जिरली महाराज अति तेथे, आणि तू बरोबर करतो महाराज। त्या ठिकाणी बाबा असू द्या, साधू असू द्या, संत असू द्या, पुढारी असू द्या, उद्योगपती असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, काहींनी गावातल्या जमिनी विकल्या आणि शहरात राहायला गेले। संभाजीनगर सारखं, मुंबई सारखं, नाशिक सारखं, पुण्यासारखं, आणि लॉकडाऊन आल्यावर मग गावाक आले, झोपाया जागा नाही, येडे बाबळी झोपावं लागलं, वडाखाली मुक्काम करावा लागला। सख्खा भाऊ भाकर देना, अरे तुला पगार चालू असताना तो सख्ख्या भाऊ पाहिलंच नाही। आपण जर म्हटलो ना अरे लग्न येतो काय, सुट्टीच मिळत नाही, आता बळच फोन करतो येऊ का काय, तो म्हणला नको येऊ, तिकडंच थांब, पैसे अजिबात पैसेच पाठवू नको। मग हे कोणी शिकवलं आपल्याला? आपण निगेटिव्ह विचार नाही करायचा महाराज। जे होतं ते चांगलं करत होतं। मला सांगा, कोरोना जर आला नसता 8 महिन्यात, पहा तुम्ही ह्याच गावातले सगळे 9-10 हजार मा अंदाजे लोकसंख्या असेल गावची, 8-10 हजार, 8 महिन्यामध्ये तुमच्या गावचा मृत्यू दर सरपंच कुठं गेले? आहे का? आहे ना? मृत्यू दर कमी होता का? नव्हता? 8 महिन्यामध्ये तुमच्या गावचे लोक किती वेळा दवाखान्यात गेले? गेले का? अरे सर्दी झाली तरी नाही महाराज, नाही। डॉक्टर लोक महाराज दाढी करायला माग झाले होते। मग मला सांगा, कोरोना चांगला का वाईट? चांगला का वाईट? चांगला महाराज। झालं शेतकऱ्याचं थोडं नुकसान, वाहू द्या जाऊ द्या, परंतु या वरच्या मंडळींची जिरली का नाही? त्यांना शेतकऱ्याचं महत्व कळालं का नाही? संपूर्ण राष्ट्र आतमध्ये एका चौकटीत बंद असतं होतं, तरी सुद्धा कंपन्या बंद होत्या, इंडस्ट्रिया बंद होत्या, मोठमोठाले उद्योग बंद होते, परंतु त्यांना आयत बसून खाऊ घातलं तुम्ही आणि मी या शेतकरी वर्गाने। काय मत आहे तुमचं? म्हणून मी कायम सांगत असतो महाराज, कायम सांगत असतो, तुम्ही सोनाराशी दोस्ती करा, तुम्ही उद्योगपतीशी दोस्ती करा, पैशावाल्याशी दोस्ती करा, दुकानदाराशी दोस्ती करा, करून पहा ते तुम्हाला फुकट काय देतं का? देतं का? शेतकऱ्याची दुरुस्ती करून पहा, आणि एक दिवस त्याच्या मळ्याचा पिशी भरून दिल्याशिवाय ते रिकाम पाठवीत। सोनाराच्या दुकानात जा बरं, एक गुंज भर फुकाट, किराण्यावाल्याची तर जा बरं, पाऊशेर शेंगदाणे फुकाट दिलं तर मग बोला, शेतकरी पिशीभर शेंगा देणार, जाळीभर वांगे घेऊन जाय म्हणणार, गोणभर कांदे घेऊन जाय म्हणणार। म्हणून मी कायम सांगत असतो महाराज, कायम सांगत असतो। कुणी म्हणतं माझा बाप जहागीरदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप खासदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, अरे पण आम्ही सांगतो आमचा बाप इमानदार आहे, कारण तो शेतकरी आहे। आम्ही सगळे शेतकऱ्याचे पिलं आहे महाराज। शेतकऱ्याचं महत्व ह्या वरच्या लोकांना ध्यानात येत नाही महाराज, परंतु एक दिवस येईल, फक्त शेतकऱ्यांना ध्यानात ठेवा।
सगळ्यात जास्त आत्महत्या आपल्या भागात झाल्या महाराष्ट्रात, झाल्या का नाही? आत्महत्या अजिबात करायचं नाही. तुम्ही ऐकलं का एखाद्या मंत्र्याने आत्महत्या केली, एखाद्या आमदाराने केली, एखाद्या खासदाराने केली, एखाद्या उद्योगपतीनं केली, केली का? त्यांनी बँक बुडवली असेल एखादी, पण आत्महत्या करणार? मी म्हणतो ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. तुम्ही काढा दोन चार बँका, तुम्हाला कोणी लिलाव केला तुमच्या जमिनींचा? हा, एवढं राष्ट्राख्या निधी होऊन खाल तुम्ही कर्ज लेट. बरं, शेतकरी इतका इमानदार माणूस आहे, कर्ज गॅरंटेड भरतो, नक्कीच भरतो, परंतु आत्महत्या नाही करायची. महाराज कितीही कर्ज होऊ द्या, हे पहा आपण रस्त्याने जात असताना उतार येतो, चढ येतो, चढा चढत असताना प्रत्येक माणसाला त्रास होतो, परंतु तो चढ संपल्या उतार आहेच आहे ना. फक्त चढ पाच वस्तूवर दम धरा, क्षेत्र कोणतंही असू द्या, कीर्तनाचा असू द्या, गायनाचा असू द्या, वादनाचा असू द्या, शेतीचा असू द्या, औद्योगिक असू, कोणतंही असू द्या, संकट येणारच. आणि संकट आल्याशिवाय माणसाचं कर्तृत्व सिद्ध होत नाही महाराज, संकट हे आलीच पाहिजे. म्हणून सगळ्यांना पुण्याची एकदा धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. आजचं कीर्तन हे योगायोगाचं कीर्तन आहे. जसं पहा, प्रत्येक गोष्टीला योग लागतो. जसं योगायोगाने महिन्या एक 15-3 वारापूर्वी लस आली, हा सुद्धा योगायोग आहे. आणि भारताने शोध लावला तोही महाराष्ट्रात पुण्यामध्ये, हा सुद्धा काय? योगायोग आहे. योगायोग असा, प्रत्येक गोष्टीला योगायोग तो असा की जसं पहा, योगायोगाने हे बुऱ्या महाराष्ट्राचे पंतप्रधान कोण रे? शंकर पाळ्या कोण? मोठ्याने बोल ना, मला कमी येत आहे. आणि भारताचे मुख्यमंत्री विठ्ठल, विठ्ठल. योगायोगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन महेंद्र, आणि तुमच्या गावात आज रवींद्र. हा काय योग? प्रत्येक गोष्टीला योग लागतो. आणि योगायोगाने आजच्या सेवेप्रित्यर्थ फिरता नारळी सप्त्याचं आजचं पुष्प समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, महाराज मंडळीच्या वतीनं माझ्या वाटेला आलं. सगळ्यांना धन्यवाद. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायचा. तुकोबाराय तुम्हा आम्हाला आजच्या अभंगामध्ये म्हणतात स्वामी काज गुरुभक्ती. अभंग सगळ्यांच्या पाठाचा आहे, सगळ्यांचा परिचयाचा आहे. स्वामी काज, स्वामी म्हणजे मालक, या विश्वाचा मालक. काज विश्वाच्या मालकाची सेवा. तुम्हाला विश्वाच्या मालकाची सेवा करायची आहे ना, गुरुभक्ती कर, संतांच्या चरणात शरण जा, तेव्हा तुला जगाचा मालक भेटेल. मग संतांच्या चरणात कधी शरण जायचं? आपल्याला संत कळलेत, पितृवचन, आई वडिलांची सेवा केल्याशिवाय, त्यांचे आशीर्वाद प्राप्त केल्याशिवाय आपल्याला संत भेटणार नाही. ज्याला हेही शक्य नाही, माता भगिनींसाठी सांगितलं, सेवापती, आपल्या पतीची जरी सेवा केली, ह्याची विष्णूची महापूजा अनुभव, बस दुसरा अनुभव घ्यायची गरज नाही. आणि काव तुकोबर आहे, गुरुभक्ती केल्यानेच देव भेटल का? पतीची सेवा केल्यानेच देव भेटल का? नामस्मरण केल्यानेच देव भेटल का? अजून दुसरा काही उपाय आहे का? नाही. तुकोबराय म्हटले आहे, सत्य बोले मुखे दुखवे आणि कांच्या दुखे, ह्याची विष्णूची महापूजा. बस मुखाने सत्य जरी बोललं आणि जे लोक संकटात आहे, अडचणीत आहे, त्यांना मदत जरी केली, ती सुद्धा काय? विष्णूची महापूजा. बरं, हे सगळे उपद्रव करायला काय करावं लागतं? निश्चयाचे बळ तुका म्हणे, याची विष्णूची महापूजा. सरळ सरळ भावार्थ विठ्ठला, विठ्ठला. मग आता ऐका, स्वामी 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 म्हणजे कोण? स्वामी म्हणजे जगाचा मालक एक का अनेक? ऐ, लक्ष आहे तुमचं? ए बरे, लक्ष आहे तुमच्या? स्वामी म्हणजे जगाचा मालक एक का अनेक? जगाचा मालक एक. मग सोमवारी आपण पूजा कोणची करतो? आणि मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी. आहा माघ्या सोहमाघ्या प्रेमनगरावारी, सावध होनी भजनी लागा,
देव करा कई वारी वारी हो वारी माझा बल्लारी वारी हो वारी माझा बल्लारी वारी 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 हो वारी माझा बल्लारी वारी हो वारी माझा बल्लारी वारी हो वारी बदलला की देव बदलला आणि आपला विषय चालला होता देव एका अनेक. मग त्या एका देवासाठी आपण दिंडीला जातो, आपण पारायण करतो, गळ्यात माळ घालतो, जप करतो, दान देतो, सप्ताह करतो, पंक्ती उठवतो, चारिधामला जातो, जातो का नाही? मग हे सगळे उपद्व्याप आपण काय मिळवण्यासाठी करतो? लक्ष द्या, थोडं गिचकट आहे. काय मिळवण्यासाठी करतो? पंगत देतो सप्त्यात, दिनगी देतो 1,000, 500, 2,000, 5,000, 10,000 देतो का नाही? काय मिळवण्यासाठी देतो? सुख सुख. काय मिळवण्यासाठी? हे सगळे उपद्व्याप आपण काय मिळवण्यासाठी करतो सांगा. आत्तापर्यंत जेवढ्यांनी पंगत दिली सुखी आहे का? आतापर्यंत महासकट जेवढ्यांनी गळ्यात माळा घातल्या तेवढे सुखी आहे का? आतापर्यंत जेवढे लोक तीर्थयात्रेला गेले ते सुखी आहेत का? आतापर्यंत तुम्ही माझ्यापेक्षा वयाने जास्त आहे, 4 पानकळे जास्त खाल्लेले आहेत, अनेक बाबा लोकांचे कीर्तन तुम्ही ऐकले, काहींच्या पुण्यतिथी सुद्धा तुम्ही साजऱ्या केल्या, सुखी आहेत का? मग खरं सुख कुठे? तेने बिना जीवा सुख रे सुख रे बिना जीवा सुख रे जीवा सुख रे सुख रे बिना जीवा सुख रे. माणूस सुखी केव्हा होतो याचं उत्तर आज आपल्याला शोधायचं आहे. जागे आहे ना तुम्ही सगळे? जागे आहेत ना? नाही चा सांगाय सगळ्यांना. विठ्ठला 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 हे सगळे उपद्व्याप आपण सुख मिळवण्यासाठी करतो. आपण बंगला बांधून ठेवतो, गाडी घेऊन ठेवतो, जमीन डेव्हलप करून ठेवतो, प्लॉट घेऊन ठेवतो, बँकेत 10-5 लाख रुपये बॅलन्स ठेवतो, 50-60 हजार रुपये तोळं सोनं झालं तरी आपण ते घेऊन ठेवतो. हे सगळं कोणासाठी हो? कोणासाठी? सुखासाठी. पण हे सगळे कष्ट आपण कोणासाठी करतो? मुलांसाठी. कोणासाठी करतो? मुलांसाठी. बरोबर का नाही? बंगला बांधून ठेवतो, गाडी घेऊन ठेवतो, बँकेत बॅलन्स कमवून ठेवतो, कोणासाठी? मुलांसाठी. आता माझा प्रश्न आहे, नीट बारीक आहे का बरं का? मुलं आपले आहेत का? नाही बाकरीची पंचत होईल. मुलं आपले नाही? तुमचं काय मत आहे सरपंच? काय मत आहे? नाही रिटायरमेंट जाय ना की? काहींचं म्हणणं हाय आणि काहींचं म्हणणं नाहीये. तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मुद्दा क्लिअर करू आपण. मुलं जर आपले असते, ज्या मुलांना लहानचं मोठं आपण केलंय, चांगलं शिकवलंय, तो मुलगा मोठं झाल्यानंतर त्याने गपचित रजिस्टर केलो, ज्यांनी जन्माला घातलंय त्याला अक्षता टाकायला सुद्धा बोलवलं नाही, आता सांगा मुलगा आपला आहे नाही रे? नाही कुणाचे कुणी नाही रे. Nahi re,
असले तरी ते अनंतात विलीन झाल्यानंतर ते काय आपल्या बरोबर येणार नाही. मग त्यातले काही माळकरी असे म्हणतील, सुख जर मिळतच नाही माळ का घालायची बाबा आपल्या हिशोबात. बरोबर ना, माळ का घालायची असाच प्रश्न एक दिवस अर्जुनाने कृष्णाला विचारला. म्हणे कार्यदेव, जे लोक पाप करतात ते सुद्धा मरणार आहे आणि जे लोक पुण्यकर्म करतात ते सुद्धा मरणार आहे, मग सांग देवा तुझी भक्ती का करायची. त्यावेळेस देवाने सांगितलं, अर्जुन ऐक, मांजर वेल्यानंतर आपल्या पिलांना साध घर घेऊन फिरते, एक दात सुद्धा लागू देत नाही. तीच मांजर जेव्हा उंदराची शिकार करते एक केस सुद्धा शिल्लक ठेवत नाही. मग या कारणे गा भक्त राया, हा मंत्र तुवा धनंजया, शिकीजे जई या मार्गा भजीजे. बारावा अध्याय भक्तियोग प्रकरण. उपजेत्व नसे नासिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा, जे जन्माला येणार आहे ते मरणार आहे. मग 80-90-100 वर्ष जगण्यापेक्षा 35-40-50-60 वर्षे जे काय भगवान परमात्म्याने तुम्हा मला आयुष्य दिलंय फक्त ऐशी चराचरी. माझे धर्मवीर संभाजीराजे 32 वर्ष जगले, चंद्र सूर्य अशेपर्यंत कीर्ती आहे. काहीतरी आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या लेकरांनो चांगले संस्कार केले पाहिजे. संस्काराच्या बाबतीत आपण शून्य महाराज. मला सांगा तुमचा माझा जन्म कुठं झाला? भारतात. भारतात झाला, महाराष्ट्रात झाला. आणि जेवढे जेवढे संत एकट्या भारतात जन्माला आले तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले, म्हणून महाराष्ट्र असं म्हटलं जातं. आणि त्या संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले आपलं भाग्य. उजळलं का? अवघी चिंता वारली नाही महाराज आपली, वाढली. कारण आपण संतांच्या भूमीत जन्माला आलो. हिंदू पवित्र ते कूळ मंदिरा गजर भक्तीचा.